आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दारूबंदीसाठी लोकनियुक्त सरपंच बसले उपोषणाला, अनेक राजकीय पक्ष संघटनांसह ग्रामस्थांचा पाठिंबा. शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड येथील लोकनियुक्त सरपंच सौ वंदना हरिश्चंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारूबंदीसाठी यलगार पुकारण्यात आला असून सरपंच कांबळे या स्वतः उपोषणाला बसले आहेत. नवे दानवाडमध्ये गेली 30 वर्ष बेकायदेशीर हातभट्टी दारू गाळणे, उत्पादन करणे आणि आसपासच्या गावात वितरित करणे हा पारंपरिक व्यवसाय चालू आहे. त्यामुळे गावातील अनेक तरुण युवक दारूच्या व्यसनी जाऊन मयत झाले आहेत, तर आजही कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. याची गंभीर दखल विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ वंदना हरिश्चंद्र कांबळे यांनी घेतली. गावातील अवैध दारूबंदी संदर्भात ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत ठराव करून शासनाच्या विविध विभागात पाठवण्यात आलं, मात्र त्याची दखल प्रशासनाने घेतली नसल्यामुळे बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सरपंच सौ वंदना कांबळे यांनी आज शनिवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उपोषणास सुरुवात केली आहे. या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य शहानूर गवंडी, सदस्य सौ शोभाताई परीट, सौ कमल कांबळे, सौ संगीता कांबळे, समाजसेवक हरिश्चंद्र कांबळे, संतोष आठवले, दीपक कांबळे, विजय श्रावस्ते, प्रल्हाद साळुंके, माजी उपसरपंच जोशना कांबळे, रामा बेरड तसेच पत्रकार व छायाचित्रकार सहभागी झाले होते. या दारूबंदीच्या आंदोलनास गावातील महिलांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे. त्याचबरोबर गावातील अनेक राजकीय पक्ष तसेच विविध संघटना, बचत गट आणि तरुण मंडळांनी या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे. यावेळी गावचे युवा नेते शिवगोंडा पाटील, पंचायत समिती सदस्य सौ दीपाली परीट, माजी सरपंच बाबासाहेब पाटील, माजी सरपंच संजय धनगर, जालंधर भापकर, माजी सरपंच चंगेज खान, माजी सरपंच प्रकाश परीट, माजी सरपंच जुने दानवाड नामदेव कांबळे, मनसे शाखा प्रमुख विरू धनगर, शिवसेना शाखा परीट राजेंद्र पाटील, भाजप किसान मोर्चा सरचिटणीस भरमगोंडा पाटील, तंटामुक्त अध्यक्ष रावसाहेब कुंभोजे, धोंडीबा देसाई सर, युनुस कुरणे, भगतसिंह शिलेदार सर, सजनसिंह रजपूत, ग्रामपंचायत सदस्य सातगोंडा पाटील, पोपट रजपूत, कुणाल पाटील, सदस्य कमल बेरड आदी उपस्थित होते. दरम्यान सायंकाळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रेमकुमार केदार, दुय्यम राज्य उत्पादन शुल्क तालुका निरीक्षक शिवाजी कोरे यांनी सहकाऱ्यांसह आंदोलकांची भेट घेऊन गावातील अवैध हातभट्टी व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. महानकर न्यूजसाठी नवे दानवाडहून संदीप इंगळे. समुपदेशन असे शिबिर घेऊन त्या लोकांची जे मानसिक स्थिती बदलली पाहिजे, त्यामुळे आम्ही राजशुल्क विभागाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम तुम्हाला जी मदत हवी ती देण्यात आम्ही सगळ्यात जास्त प्रयत्न करेल. लिमिटेड मनुष्यबळ असल्यामुळे आम्हाला थोडे मर्यादा येतात. आता 2 तारखेपासून आम्ही आज 5 तारखेपर्यंत जवळपास 50 भट्ट्या नष्ट केलेल्या आहेत. दररोज 1-10 भट्ट्या तरी आम्ही नष्ट करत असतो. त्यामुळे तुमच्या जर काही समस्या असतील तर आम्ही सोडवायचे पूर्णपणे प्रयत्न करू. धन्यवाद.